नमस्कार मंडळी, मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या. यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, त्याबद्दल माहिती सांगा. तर माहिती सांगते, यासाठी चांगला स्मार्टफोन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फोन चांगला असेल तर तुम्ही व्हिडिओ फोनवरसुद्धा शूट करू शकता. व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि व्हॉइस ओव्हर करण्यासाठी इनशॉट ही ॲप मी वापरते. आणि ॲप डाउनलोड करण्यासाठी वर्षभराची ठराविक फी आहे, ती भरली की ॲप आपल्याला वापरता येतो. यूट्यूब स्टुडिओ हा ॲपसुद्धा आपल्याला डाउनलोड करावा लागतो. आपल्या व्हिडिओला आलेले कमेंट्स त्यावर आपल्याला दिसतात, आपण त्यावरून रिप्लायसुद्धा करू शकतो. तुमच्या व्हिडिओबद्दलचे डिटेल ॲनालिसिससुद्धा तुम्हाला इकडे बघायला मिळते, कोणता व्हिडिओ कोणत्या देशातले लोक बघत आहेत आणि आपला प्रेक्षक वर्ग जो आहे तो कोणत्या एज ग्रुपचा आहे, हे सुद्धा डिटेल आपल्याला यूट्यूब स्टुडिओ या ॲपमध्ये समजतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कोणत्या विषयावर करायचा आहे तो विषय आधी ठरवायचा आहे. शक्यतो स्वतःचाच आवाज व्हिडिओला वापरा, कारण एखादी साधी सोपी रेसिपीसुद्धा आपण स्वतःच्या आवाजात बघणाऱ्याला छान समजावून सांगू शकतो. आपल्या बोलण्यातून आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचतात. व्हिडिओ शूट करण्यासाठी चांगला ट्रायपॉड घ्या. आता बरेच छान छान ट्रायपॉड मिळतात. तुम्ही चॅनल सुरू केल्यानंतर एकदम लगेच व्ह्यूज येतील किंवा सबस्क्रायबर वाढतील असे लगेच होणार नाही, पण नियमितपणे आठवड्याला 3-4 व्हिडिओ तुम्ही टाकत राहिले तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबर वाढतील, व्ह्यूज येतील. तुमच्या व्हिडिओला येणारे कमेंट चांगले वाईट दोन्ही प्रकारचे असू शकतात, त्यामुळे खूप टेन्शन न घेता, कोणी निगेटिव्ह कमेंट जरी केला तरी मनाला फार लावून न घेता आपलं काम आपण करत राहायचं आहे. देवावर विश्वास ठेवून कामात सातत्य ठेवा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. इकडे ससा आणि कासवाची लहानपणी ऐकलेली गोष्ट मला नेहमी आठवते, न थकता न थांबता आपल्याला आपलं प्रामाणिकपणे काम करत राहायचं आहे, चालत राहायचं आहे, यश नक्कीच तुमची वाट बघत असेल. मी पण सुरुवात केली तेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ स्क्रोल करत वेळ घालवण्यापेक्षा आपण आपलं चॅनल सुरू करू असे ठरवलं. आज बरोबर 7-8 महिन्यानंतर स्वतःचेच व्हिडिओ बघते तेव्हा खूप छान वाटतं. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर भरभरून तुम्हाला प्रतिसाद देणारी आणि इन्करेज करणारी आणि तुम्हाला छान छान कमेंट करणारी यूट्यूब फॅमिली तुम्हाला आपोआप तुम्ही जोडत जाता, हा माझा अनुभव आहे. यूट्यूबवर तुम्हाला एक ठराविक वेळ ठरवून शक्यतो त्या वेळेतच व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि तुम्ही आधीसुद्धा व्हिडिओ यूट्यूबवर टाकून ठेवू शकता, टाईम आणि डेट टाकून व्हिडिओ स्केड्यूल करून ठेवू शकता. तुम्हाला जर बॅकग्राऊंड म्युझिक वापरायचं असेल तर नॉन कॉपीराईट म्युझिक गुगलवर सर्च करून तुम्हाला मिळून जाईल, हे म्युझिक तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरू शकता. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला कमेंट्स करेल. आणि जे नवीन लोक आहेत ज्यांना यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे अशा सगळ्यांना ऑल द बेस्ट, धन्यवाद.